माझं याच्या बाबतीतलं स्पष्ट मत आहे, शिवतीर्थावरती दसरा मेळावा हा शिवसेनेचा होतो. आज तारखेला नियमानं कायद्यानं ज्या केंद्रीय निवडणूक आयोगाला घटनेनं अधिकार दिलेला आहे पक्ष निश्चित करण्याचा आणि पक्षाचं चिन्ह निश्चित करण्याचा, त्या माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही अधिकृत मानलेली आहे. आमच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला शिवसेनेचं पारंपरिक धनुष्यबाण हे चिन्ह दिलेलं आहे. त्यामुळं आजपर्यंत जसं धनुष्यबाणाच्या चिन्हावरच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरती होत होता, तसाच अधिकृत शिवसेनेचा जी माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची आहे आमचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर व्हावा यासाठी आम्ही सर्व कागदपत्रं जोडून स्थानिक महानगरपालिका प्रशासनाकडे विनंती अर्ज केलेला आहे. कायद्यातल्या बाजू तपासून अधिकृत पक्ष कोणाचा आहे ते तपासून निश्चितपणे आम्हालाच शिवतीर्थावरती परवानगी मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. ठाकरे गटाकडून देखील अर्ज करण्यात आलेला आहे, त्यावरती पुढील 48 तासांमध्ये निर्णय घ्यावा असं त्यांनी अल्टिमेटम उपाय त्यांनी आता कोणाला अर्ज करावेत कोणाला अल्टिमेटम द्यावात हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत, नियमानं चालणारे लोक आहोत, आम्हाला कायद्यावरती विश्वास आहे. आमच्याकडं ज्या बाबी आज अधिकृत आहेत त्या बाबींचा विचार करून नियमाप्रमाणे आम्हालाच त्या ठिकाणी परवानगी मिळेल. त्यामुळं ठाकरे गटाने किती अर्ज केले आणि किती अशा पद्धतीचा अल्टिमेटम दिला तरी कायद्या पुढे ते टिकणार नाही असं आमचं मत आहे. काय नेमकं कारण आहे, आजारी आहेत असं सांगितलं जात आहे. माननीय अजितदादांची थोडस तब्येत बरोबर नाहीये, त्यांना घशाचं थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे. त्यांचे खासगी सचिव आज या ठिकाणी मला भेटले, मगाशी मी त्यांना विचारलं, ते म्हणले थोडीशी तब्येत नरम असल्यामुळंच ते येऊ शकले नाही, त्यांना बोलायचा त्रास होतो आहे. शक्य झालं तर मी दुपारनंतर त्यांना प्रत्यक्ष भेटायसाठी जाणार आहे. पालकमंत्री पद मिळावं म्हणून आग्रही आहे तर कोण? अजित पवार. मी आता पालकमंत्री आहे साताऱ्याचा, पालकमंत्री साताऱ्याचं पद अजून तरी रिक्त नाही. जिल्ह्यात एकच मंत्री आहे माझा, मी म्हणून साताऱ्यात एकच मंत्री असल्यामुळं रिक्त पद ते नाही. तरी सुद्धा या बाबतीत जो निर्णय घ्यायचा आहे तो आमचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब घेतील. शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. पालकमंत्र्यांवरनं वाद सुरू आहेत असं समोर येत आहे, पालकमंत्री झाले नाहीये राष्ट्रवादीकडून. खास करून कोण बोललं असं? दादा गटाकडनं पालकमंत्रीपद पाहिजे आणि ते मिळत नाही असं कोण बोललं मला माहित नाही. राजकीय चर्चा सुरू आहे. राजकीय चर्चा काय अनेक सुरू असतात, असा काही वाद नाही. ही सुद्धा राजकीय चर्चा असती की कुठलाच वाद नाही, खेळीमिळीत सगळं चाललेलं आहे. त्यामुळं अशा काही वाद असल्याची मला तरी माहिती नाही. परंतु माननीय शिंदेसाहेब, माननीय फडणवीस साहेब आणि मान्य दादा हे तिघही एका विचारानं काम करतायत. आमच्यामध्ये कसलाही मतभेद वाद विवाद बिलकुल नाही. अध्यक्षांनी ज्या नोटिसा बजवलेल्या आहेत त्या नोटिसा वेळ काढूपणा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं, आपली काय प्रतिक्रिया? माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांनी वेळापत्रक निश्चित केलेलं आहे. महाराष्ट्र विधिमंडळ नियमामध्ये ज्या तरतुदी आहेत की लेखी युक्तिवाद किती दिवसात सादर करायचा, अतिरिक्त ॲडिशनल सप्लिमेंटरी युक्तिवाद किती दिवसात सादर करायचा, उलट तपास किती दिवसात घ्यायचा, ओरल आर्ग्युमेंटला तोंडी युक्तिवादाला किती वेळ द्यायचा, अधिक समजा युक्तिवाद करायची वेळ आली तर त्याला, या सगळ्या गोष्टीचा विधानसभा नियमामध्ये ज्या ज्या तरतुदींचा उल्लेख आहे, ज्या ज्या तरतुदी अस्तित्वात आहेत त्या तरतुदींचा वापर करून त्या तरतुदीनुसारच वेळापत्रक सुनावणीच्या कामाचं निश्चित केलेलं आहे. कुठंही वेळ काढूपणाचं धोरण या वेळापत्रकामध्ये दिसून येत नाही. नांदेडचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडच्या घटनेवर आरोप करत दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. त्याचबरोबर त्यांनी शासकीय जे रुग्णालय आहे ते साफ करण्यासाठी अधिकरण लावलंय. मला याची कल्पना नाही, परंतु माननीय मंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब आणि माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब हे दोघंही नांदेड करता सकाळी रवाना झालेले आहेत. ते त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करतील आणि त्या ठिकाणी ज्या उपाययोजना करायच्या त्या शासनाकडनं केल्या जातील या बाबतीतला सविस्तर माहिती घेऊन संबंधित विभागाचे माननीय मंत्री महोदय माध्यमांशी सविस्तर बोलतील. धन्यवाद. मोठं वक्तव्य केलं त्यांनी, असं म्हणतो की शिव
असेल म्हणजे शिंदेगड किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही भाजप सोबत आले असेल तरी भाजपचा बॉस आहे तो सगळ्यात मोठा पक्ष आहे. आम्ही एकत्र काम करतो आहोत महायुती म्हणून. महायुतीमध्ये तीन मोठे पक्ष आहेत, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. हे जरूर सत्य आहे की महाराष्ट्रामध्ये आमदारांच्या संख्येचा विचार केला तर 115 जास्त आमदार आणि त्यांना समर्थन करणारे आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. आमच्याबरोबरही माननीय शिंदेसाहेबांच्या बरोबर 50 आमदार आहेत, माननीय अजितदादांच्या बरोबर सुद्धा दादा सांगतात 40 आमदार आहेत. त्यामुळे आमदारांच्या संख्येने विचार केला तर जरूर भारतीय जनता पक्ष यांची संख्या जास्त आहे. परंतु देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा म्हणालेले आहेत की असं जरी असलं तरी आपले जे दोन मोठे मित्र पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची मुख्य जबाबदारी ही भारतीय जनता पक्षाची आहे. माध्यमांनी ते सुद्धा दाखवलं पाहिजे. केवळ भाजप मोठा आहे असं जे तुम्ही दाखवताय त्याच भाजपचे नेते माननीय फडणवीस साहेब म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि शिवसेनेच्या सुद्धा सगळ्या सहकाऱ्यांना निवडून आणण्याची मुख्य जबाबदारी ही भारतीय जनता पक्षाची आहे. आमचा समन्वय चांगला आहे, आम्ही एका विचारानं काम करतो आहोत आणि निश्चितपणे या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 2024 200+ आणि 2024 लोकसभेला 45+ हा आकडा शिंदेसाहेबांच्या फडणवीस साहेबांच्या मान्य दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणानं मिळू. धन्यवाद. एमओयू केला जाणार आहे, अतिशय महत्वाची आणि ऐतिहासिक घटना घडते. बघा, ज्यांना आजपर्यंत कधी छत्रपती शिवरायांची वागणूक महाराष्ट्रामध्ये यावीत असं वाटलं नाही ती मंडळी कुणीतरी उठते आणि ही वागणूक छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत का, ती छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलीच होती का, अशा शंका उपस्थित करते. राजघराण्यातल्या सातारचे वंशज माननीय आमदार श्रीमंत शिवेंद्र सिरे राजे भोसले यांनी 2 दिवसापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की ही वागणूक जर छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली नाहीत असं आदित्य ठाकरे म्हणत असतील तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत. त्यामुळं आता राजघराण्यानी जेव्हा याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि ती वागणूक ही महाराष्ट्रामध्ये आणण्याच्या सामंजस्य करार करण्यासाठी माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय मुनगंटीवार साहेब हे ज्यावेळी त्या करार करण्यासाठी गेलेले आहेत ही राज्याच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे, राज्याच्या दृष्टीनं ही श्रद्धेची गोष्ट आहे. जे वागणूक छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेलं आहे ते पाहायला त्याचं दर्शन घ्यायला महाराष्ट्रातल्या जनतेला मिळणार आहे ही राज्याच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट. कॅबिनेटची बैठक हुई है, क्या कुछ चर्चा हुआ और अजित पवार बैठक में शामिल नहीं हुए हैं? माननीय अजित दादा की तबीयत थोड़ी सी खराब है, उनको गले की तकलीफ है इसलिए वो आज की बैठक में नहीं आए थे. उनकी खासगी सचिव से मेरी बात हुई है, उनको थोड़ा बोलने का तकलीफ होने की वजह से वो नहीं आए. शायद दोपहर के बाद मैं खुद उनसे जाके मिलके उनकी तबियत की चौकशी करूँ. सर नांदेड़ बैठक की बारे में अभी आपको माननीय सीएम साहब डीसीएम साहब ऑफिशियली जो बैठक में डिसीजन हुआ है उसके बारे में सीएम साहब डीसीएम साहब माध्यम के साथ बात करेंगे. सर नांदेड़ के बाद औरंगाबाद के घाटी हॉस्पिटल में भी काफी सारी डेथ्स हुई है, इसको लेकर क्या चर्चा हुई है कैबिनेट की मीटिंग? कैबिनेट की बैठक में जो चर्चा हुई इसके बारे में मैं अधिकृत आपसे बात करने से माननीय सीएम साहब डीसीएम साहब अभी थोड़ी देर में ही माध्यम के साथ बात करेंगे. कैबिनेट में जो डिसीजन हुआ है उसका माध्यम के साथ उनको बताने का अधिकार सीएम साहब का और डीसीएम साहब का है. वो दोनों ही नेता आपके साथ बात करेंगे. गिरीश महाजन हिंदी में बता दीजिए, दशहरा रैली को लेकर एक बार फिर से बेंगलुरु की तरफ से दशहरा रैली हमारी ही होगी क्योंकि कायदे में सेंट्रल इलेक्शन कमीशन को जो पावर है सेंट्रल इलेक्शन पावर ने शिवसेना को अधिकृत शिंदे साहब के नेतृत्व वाली शिवसेना का अधिकृत ठहराया है और हमको शिवसेना का धनुष्य बाण का चिन्ह दिया है. अभी शिवसेना ऑफिशियल हमारी ही है और हमने वो सब डॉक्यूमेंट्स देके म्युनिसिपल एडमिनिस्ट्रेशन के पास हमने परमिशन मांगी है. हमारा कायदे पे विश्वास है, हमारा लॉ पे विश्वास है. हमको ये आज भी लगता है कि ये सब डॉक्यूमेंट्स देखने के बाद जो लोकल एडमिनिस्ट्रेशन है वो शिव तीर्थ के ऊपर दसरा रैली लेने की परमिशन माननीय शिंदे साहब के नेतृत्व वाली शिवसेना को देगी. धन्यवाद. आई भवानीचा गजर म्हणजे
24